धोंदूगिरी करून देवाच्या नावाखाली लोकांना लिंबू चौकी धागे दोरे धूप अंगारा देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी तालुक्यातील मुर्शदपूर येथील म्होसोबा नगर येथून शिवा प्रकाश भालेराव या भोंदूबाबाला अटक केली आहे. या प्रकरणी उद्धव अशोक काळापहाड राहणार साईनगर तपोवन रोड अहमदनगर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जातोटोना अधिनियम कलम अन्वये शिवा प्रकाश भालेराव याच्यावर गुन्हा दाखल केलाय. 26 डिसेंबर 2018 रोजी कोपरगाव शहर हद्दीमध्ये मुर्शदपूर या ठिकाणी भोंदूबाबा सुधाकर उर्फ शिवा उर्फ नाना प्रकाश भालेराव हा त्याच्या घराशेजारी असलेल्या दावलबाबा दर्ग्यामध्ये त्याच्याकडे उपचारासाठी येणारे अंधश्रद्धाळू लोकांना धागे दोरे गंडे किंवा लिंबू वगैरे लिंबू मिरची वगैरे किंवा इतर विषारी पदार्थ औषधी द्रव्य देऊन बोलतापात देऊन त्यांच्यामध्ये अंधश्रद्धेला चालना देताना आणि अंधश्रद्धा निर्माण करताना मिळून आला. त्यावरून त्याच्याविरुद्ध फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन कोपरगाव शहर येथे सेकंड 148/18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणी आज रोजी सदर भोंदूबाबाला कोर्टामध्ये हजर केलेला आहे. सदर भोंदूबाबाने आतापर्यंत भोंदूगिरी करून किती लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण केलेली आहे आणि त्यांची किती पैशाची फसवणूक केली आहे त्या व्यतिरिक्त त्याला अजून कोणी साथीदार आहेत का आणि तो किती वर्षापासून हे भोंदूगिरीचं काम करत आहे त्याबद्दल तपास करणे आहे आणि त्याने आतापर्यंत अशा प्रकारे किती लोकांना विटी धरलेले आहे याबद्दल तपास करणे आहे आणि त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना तो जे औषध देत होता त्याबद्दल तपास करणे आहे. जर अशी काही औषधी मिळून आली तर ती जप्त करून सदर प्रकरणी सखोल तपास करणे आहे आणि सदरबाबत आपण माननीय न्यायालयामध्ये आज प्रबळपणे आपली शासनाची बाजू मांडलेली आहे आणि सदर प्रकरणी सखोल तपास आम्ही स्वतः करत आहोत. फिर्यादीची बहीण पुष्पा हिचे सासरे तुकाराम यांना विचित्र स्वप्न पडत होते त्यामुळे ते म्होसोबानगर मुर्शदपूर येथील भोंदूबाबा शिवा प्रकाश भालेराव याच्याकडे नियमितपणे येत असे. त्यानंतर मेहुणे अनिल यांच्या पोटात दुखू लागले. बहिणीचे सासरे तुकाराम यांनी अनिल यास भोंदूबाबा शिवा प्रकाश याच्याकडे उपचारासाठी आणले. त्यावेळी भोंदूबाबाने तुम्हाला सासरच्या मंडळींनी दिवाळीच्या काळात जेवणातून काहीतरी खाऊ घातले त्यामुळे तुमचे पोट दुखत आहे असे सांगितले. त्यांना लिंबू चौकी देऊन तुम्ही बरे व्हाल असा दिलासा दिला. त्यानंतर या प्रकारामुळे फिर्यादीच्या बहिणीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी 28 डिसेंबर रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे पोलीस नाईक सुरेश देशमुख यांच्यासह युवा कार्यकर्ते हर्षवर्धन साळवे मुकुंद शिरसाट शैलेश शिंदे हे भोंदूबाबाच्या मठात रुग्ण म्हणून गेले. तेथे मुंबई पुणे नाशिक येथून मोठ्या संख्येने रुग्ण आले होते. भोंदूबाबा प्रत्येकाला धागे दोरे लिंबू चौकी अंगारा देत उदी खाऊन घ्या तुम्हाला गुण येईल पुढच्या गुरुवारी परत या असे सांगत होता. यावेळी पोलीस नाईक सुरेश देशमुख यांनी या घटनेचं चित्रीकरण केले. हा भोंदूबाबा अंधश्रद्धेला खतपाणी घालून बोवाबाजी करून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबाला ताब्यात घेतले त्यावर तो गयावया करू लागला. माझ्या अंगात येत नाही मी फक्त उदी देतो असे म्हणून मला माफ करा अशी याचना तो पोलिसांसमोर करू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याच्यावर भादवी कलम महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक केली आहे. भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे पोलीस नाईक सुरेश देशमुख सहाय्यक फौजदार अरविंद भालेराव सहाय्यक फौजदार साठे पोलीस कॉन्स्टेबल SB शिंदे यांनी सहकार्य केले. प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव.